दुधाचा चहा का पिऊ नये याच्यासाठी जर्मनमध्ये एक स्टडी झाला होता. त्या स्टडीमध्ये काय सांगितलं त्यांनी की चहामध्ये दोन अतिशय महत्वाचे अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंटचं काम काय की शरीरातले जे काही फ्री रॅडिकल्स आहेत त्याला नष्ट करणे. जर फ्री रॅडिकल जर तुमच्या शरीरामध्ये जास्त फिरायला लागले ते जर एकत्र आले तर कॅन्सर सारखे आजार तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतात. तर अँटीऑक्सिडंटचं काम काय असतं की जे फ्री रॅडिकल्स आहेत त्याला घेराव करून ते नष्ट करणे. मग चहामध्ये असे दोन अँटीऑक्सिडंट कोणते आहेत तर एक तर आहे पॉलिफेनॉल आणि दुसरा आहे फ्लेवोनाइड्स. हे अतिशय दोन महत्वाचे अँटीऑक्सिडंट चहामध्ये आढळतात. आता आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो की तुम्ही दुधा चहा बंद करा, हा चहा प्या. मग ते काय सांगतात, आम्ही चहाच पित नाही. मग त्यांना विचारलं तर तुम्ही चहा का पित नाही, नाही आम्हाला ऍसिडिटी होती. पण त्यांना एवढं कळत नाही की चहा कुठला प्यायला पाहिजेत कुठला प्यायला नाही पाहिजेत. मग अशा वेळी त्यांना आम्ही हे उदाहरण त्यांना समजून सांगत असतो की चहा शरीरासाठी चांगला आहे पण तो कुठला प्यायला पाहिजेत याचं नॉलेज आम्ही त्यांना देतो. मग त्या स्टडीमध्ये काय सांगितलंय की दुधाचा चहा का पिऊ नये, कारण दुधामध्ये सुद्धा एक कॅसिन नावाचं एक प्रोटीन असतं, ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. पण ज्या वेळेस हे जे दोन अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि दुधामध्ये असलेलं कॅसिन नावाचं प्रोटीन हे ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस वेगळ्या प्रकारचे केमिकल तयार होतं. म्हणजे काय होतं, पॉलिफेनॉल आणि फ्लेवोनाइड्स हे दोन अँटीऑक्सिडंट दुधात असलेलं कॅसिन नावाचं प्रोटीन हे ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस त्याचं केमिकल कन्वर्जन होतं, केमिकलमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि असं केमिकल जर दुधाच्या चहामध्ये जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर काय होऊ शकतं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या शरीरातली ऍसिड लेवल ही जबरदस्त वाढते, जबरदस्त तुम्हाला पित्ताचा त्रास होतो. दुधाचा चहा पिला की जो माणूस दुधाचा चहा पितो त्याला पित्ताचा त्रास होणार म्हणजे होणार, 100% होणार म्हणजे होणार. दुसरं काय होऊ शकतं, त्या केमिकलमुळे तुमचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं. जसं दारू आपण लोकांना सांगतो दारू पिऊ नका, कारण दारूमध्ये जे काही अल्कोहोल असतं केमिकल असतं त्याच्यामुळे तुमचं लिव्हर डॅमेज होतं, त्याचप्रमाणे दुधाचा चहा पिल्यानंतर सुद्धा तुमच्या लिव्हरला सूज येणे किंवा लिव्हर तुमचं डॅमेज होऊ शकतं, किडनीचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला होऊ शकतात एवढा जबरदस्त दुधाचा चहा आहे. दुसरी गोष्ट, हे झालं तुमचं दूध आणि चहामध्ये जे काही केमिकल तयार होतं, तर लोक ह्याच्यावर थांबत नाहीत, तर लोक अजून त्याच्यामध्ये काय मिस करतात, पांढरी साखर. पांढऱ्या साखरेमध्ये काय असतं, ऊसाचा रस ज्यावेळेस तुम्ही पिता त्यावेळेस त्या ऊसाच्या रसाचा कलर काय असतो, ग्रीन कलर. आणि साखर कशापासून बनली आहे, ऊसाच्या रसापासून. मग साखर पांढरी का, साधी सोपी गोष्ट आहे, पांढरी साखर का झाली, कलर त्याला पांढरा कलर का आला, ह्याच्या मागे काय कारण आहेत, तर ह्याच्या मागे कारण असं आहे की त्याच्यामध्ये काही केमिकलचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं सल्फर आणि फॉस्फरस. आणि अशी साखर ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये जाते त्यावेळेस हे जे काही केमिकल आहे सल्फर किंवा फॉस्फरस हे सहजासहजी शरीराबाहेर पडत नाही. आणि सहजासहजी जर ते तुमच्या शरीरात जर बाहेर पडत नसेल तर ते कुठं जाऊन मिक्स होणार, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये. रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यानंतर तुमच्या रक्तवाहिन्या कशा होणार, रक्तवाहिन्या शरीरामध्ये कशा पाहिजेत, लवचिक पाहिजेत. साखरेमुळे काय होणार, तुमच्या रक्तवाहिन्या सक्त होणार, सक्त. आणि याच गोष्टीमुळे हृदयविकाराचा 50% धोका तुमच्या शरीराचा वाढणार आहे. नुसताच हृदयाचं नाही तर ब्रेन स्ट्रोक सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे रक्तवाहिन्यांच्या संदर्भात जे काही आजार आहेत ते तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतात, एवढा डेंजरस तुमचा दुधाचा चहा आणि पांढरी साखर. तरी लोक पितात, काय किंमतच राहिली नाही, शरीराची किंमतच राहिलेली नाही कोणाला. लोकांना सगळं माहिती असतं की साखर कशी बनते, दुधाचा चहा शरीरासाठी चांगला आहे का वाईट आहे, सगळं माहिती आहे. पण ती जिभेला सवय लागली ना की टेस्टी गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. टेस्ट लोकांना भविष्यात काय होईल त्याचा काय त्याच्याशी काय संबंध नाही, त्यांचा चवीशी संबंध आहे. ते जाऊ द्या, लोकांचं जाऊ द्या. मग डीएक्सनचा गॅनोटर्मा मशरूमयुक्त चहा का प्यायला पाहिजे,
त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे डीएक्सएनचा जो चहा आहे त्याची जी क्वालिटी, प्रीमियम क्वालिटी आहे, आपले बाजारात मिळणारे बुकटी चहा नाही आहे ती, प्रीमियम क्वालिटी म्हणजे ज्या म्हणजे आता हे जे पॉलिफेनॉल म्हणा, फ्लेवोनाइड्स म्हणा, हे जे चांगले अँटीऑक्सिडंट ज्या चहामध्ये आढळतात त्या क्वालिटीचा चहा म्हणजे डीएक्सएनचा चहा, की ज्याच्यामध्ये कलर येण्यासाठी किंवा चव येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे केमिकलचा त्याच्यामध्ये वापर केलेला नाही. प्लस ह्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे, आयुर्वेदाचा राजा गॅनोडर्मा मशरूम, किंग ऑफ हर्ब. तुम्ही गुगलला जरी टाकलं किंग ऑफ हर्ब तर पहिलं नाव येणार गॅनोडर्मा. मग या मशरूमची खासियत काय आहे, या मशरूमचं सगळ्यात मेन काम तुमच्या शरीरातला जो काय केमिकल इफेक्ट आहे, जो तुमच्या चुकीच्या आहारातनं जो काय तुमच्या शरीरामध्ये जी काय ऍसिड लेवल वाढलेली आहे, जो काय केमिकल इफेक्ट वाढलेला आहे, त्याला नष्ट करणे, म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला डिटॉक्सिफिकेशन. मग याला आयुर्वेदाचा राजा का म्हटलं जातं, कारण ह्याच्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे, कारण गॅनोडर्मा मशरूम हे डायरेक्ट तुमच्या पेशींवर काम करतं, पेशींमध्ये जो काय कचरा तुमच्या शरीरातला जो काय कचरा गेलेला आहे त्याला शरीराच्या नैसर्गिक क्रियांद्वारे बाहेर काढणे, ज्या जे तुमच्या शरीरातल्या पेशी ज्या डॅमेज झालेल्या आहेत त्याला रिपेअर करणे, शरीरातल्या ज्या काही डॅमेज झालेल्या पेशी आहेत जे त्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो, त्याला शरीराबाहेर काढणे आणि शरीराला पूर्ण पोषण देऊन शरीर स्वस्थ करणे. गॅनोडर्मा मशरूमवरती भरपूर रिसर्च झालेले आहेत, तर त्या रिसर्चमधून 400 जास्त पोषक तत्व ह्या मशरूममध्ये आढळलेले. असा जर चहा तुमच्या शरीरामध्ये जर गेला, एक तर तो पहिल्यांदा तुमच्या शरीराची पूर्ण स्वच्छता करेल, तुमची जे आतडी आहेत ज्या आतड्यामध्ये जो चिकटा आहे, जो दुधाचा चहा पिऊन किंवा चुकीच्या आहारामुळे जो काय तुमच्या शरीरामध्ये जी काही गंदगी झालेली आहे ती साफ करायला लागेल अगोदर. एक तर चहा आपण हा कशामध्ये करतो, एक तर गुळामध्ये करतो नाहीतर लेमनमध्ये करतो. म्हणजे काय झालं, हा चहा ज्या घरामध्ये गेला त्या घरातली पांढरी साखर बंद झाली. जो जी लोक दुधाचा चहा पित होती ती दुधाचा चहा प्यायला बंद झाला. म्हणजे काय झालं, जो काय केमिकल इंटेक जो शरीरामध्ये जात होता तो पूर्णपणे स्टॉप झाला. आणि केमिकल शरीरामध्ये जाणं बंद झालं म्हणजे काय झालं, तुमची ऍसिड लेवल शरीरातली कमी झाली. म्हणजे जे तुमचं शरीर ऍसिडिक झालं होतं, जे ते ऍसिड पूर्ण तुमच्या पित्ताद्वारे पार बाहेर काढायची वेळ आली होती, असं शरीर तुमचं हळूहळू हळूहळू अल्कलाईन व्हायला चालू होईल. आणि जसं जसं तुमच्या शरीराचा पीएच बॅलन्स, पीएच लेवल जी ती ज्यावेळेस बॅलन्स होईल त्यावेळेस तुम्हाला ह्या मशरूमची ताकद कळेल. ज्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला जसं फील होईल की दम लागणे म्हणा किंवा जळजळ होणे शरीरामध्ये, छातीमध्ये जळजळ होणे, कामात मन न लागणे, पोटामध्ये आग होणे, या सगळ्या गोष्टी तुमच्या नुसत्या डीएक्सएनच्या एका चहामुळे तुमच्या बंद होणार आहेत. मग तुम्ही म्हणताल मग बाजारामध्ये पण आम्हाला जो चहा मिळतो तो आम्ही काळा करून पितो. काळा करून प्या, तो कडू लागतो का कसा लागतो एकदा चेक करा. बरं ठीक आहे, तुम्ही तो काळा करून जरी पिला तरी त्याच्यामध्ये आयुर्वेदाचा राजा आहे का, की जो तुमच्या शरीराची साफसफाई करणार आहे, जो तुमच्या शरीराला 400 जास्त पोषक तत्व देणार आहे, ते मशरूम तुमच्या चहामध्ये आहे का चेक करा. बाजारामध्ये जो चहा मिळतो तो काळा करून जरी पिला तरी तो कडू का लागतो, याचा थोडासा अभ्यास करा. आणि डीएक्सएनचा चहा तुम्ही काळा करून प्या, तो कडू लागतो का कसा लागतो एकदा चेक करा. डीएक्सएनचा चहा ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये जातो त्याच्यानंतर परत आयुष्यामध्ये दुसरा चहा त्या घरामध्ये येत नाही, एवढा जबरदस्त रिझल्ट डीएक्सएनच्या चहा. कारण का, त्याच्यामध्ये असलेलं गॅनोडर्मा मशरूम ज्याला आयुर्वेदाचा राजा म्हटलं जातं.
एक दाज म्हणून बघा. धन्यवाद.